सध्या बिग बॉस मराठीच्या घरात तसंच घराबाहेर फक्त दोघांची चर्चा आहे, ती म्हणजे राजेश श्रृंगारपुरे आणि रेशम टिपणीस। हे दोघे घरात कायमच एकत्र दिसतात, बिग बॉसच्या कॅमेरात आपलं प्रेम व्यक्त करताना, फ्लर्ट करताना तसंच किस करताना सुद्धा हे दोघे अनेकदा दिसलेत। त्यातच राजेश सिक्रेट रूम मधून परत आल्यावर हे दोघे अजूनच जवळ आले आहेत। आता हे दोघे एकत्र एकाच बेडवर झोपतात। राजेशचे लग्न झालेलं असल्यामुळे या दोघांच्या अशा वागण्यावर सगळ्यांच्या भुव्या उंचावल्या आहेत। बिग बॉसच्या घरातही अनेकांना त्यांचं हे एकत्र झोपणं आवडलेलं नाही। त्यांच्या एकत्र झोपण्यानं घरातील इतर सदस्यांना अनकम्फर्टेबल वाटतंय। यावर मेघानं घरच्यांना सांगितलं की आता ते इतके प्रेमात आहेत ना की त्यांच्या वागण्याला अर्थच उरलेला नाही, पण त्यांच्या घरातल्यांना काही वाटत नसेल का, त्याच्या बायकोला काय वाटत असेल। या दोघांच्या अशा वागण्यावर सोशल मीडियावरही टीका केली जातीये, पण सध्या तरी या दोघांना घरात काय, घराबाहेर काय, कोण काय बोलतंय याचा फरक पडत नसल्याचंच दिसत आहे।